Good morning, guys. Today we are learning history subject. In last subject, we have learned about historic sources of history. Okay, and the types of the sources. Which are the types? First is material sources. Second is written sources, and third is oral sources. Okay, and after that, we have learned that if we जर समजा आपण एकमेकांना मदत केली तर आपल्या गावाची डेव्हलपमेंट होत असते आणि जर आपण एकमेकांना मदत नाही केली आपण जर त्यामध्ये अडथळे निर्माण केले तर त्याच्यामुळे आपल्या गावाचा विकास होऊ शकत नाही. क्वेश्चन बघा. हिस्ट्री अटेम्प्ट टू फाइंड आउट आंसर टू मेनी क्वेश्चन बाय स्टडी द वे ऑफ थिंकिंग ऑफ पास्ट सोसायटी. बघा हिस्ट्री जी आहे हिस्ट्री काय करते आपल्याला मदत करत असते कशामध्ये टू फाइंड आउट आन्सर उत्तर शोधण्यामध्ये. मग कोणते उत्तर फाइंड आउट ऑफ मेनी क्वेश्चन ऑफ मेनी क्वेश्चन कशाबद्दल कोणते क्वेश्चन मग मागचे जे सोसायटी मागचे जो समाज होता त्यांच्यामध्ये जे काही क्वेश्चन त्यांच्याविषयी जे काही आपल्याला क्वेश्चन असतील ते क्वेश्चन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला मदत करत असते अँड पाच इक्वेशन त्यांच्यामुळे आपल्याला ती मदत होत असते. द स्टडी ऑफ हिस्ट्री मेक इट पॉसिबल फॉर अस टू स्टडी व्हॉट इज अँड व्हॉट इज नॉट फेवरेबल फॉर द प्रोग्रेस ऑफ ह्युमन सोसायटी. आणि हिस्ट्रीचा अभ्यास केल्यामुळे आपल्या लक्षात येत असतं की आपल्या मानवी ह्युमन सोसायटी म्हणजे मानवी समाजासाठी काय आवश्यक आहे आणि काय नाही. हिस्ट्री डज प्रोव्हाइड अस द गाईडलाइन अबाउट हाऊ वी शुड बिहेव टुडे इन ऑर्डर टू शेप अवर गुड फ्युचर. आणि हिस्ट्री आपल्याला सांगते की जर आपल्याला एखादी चांगलं भविष्य निर्माण करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण आता कसं वागायला पाहिजे. बाय टेलिंग अस द लाइफ स्टोरी ऑफ द ग्रेट पीपल हिस्ट्री ऑल्सो सर्व्ह टू इन्स्पायर अँड मोटिवेट अस. बघा आणि हिस्ट्री आपल्याला काय शिकवते भूतकाळामध्ये जे काही पास्ट मध्ये जे काही महान ग्रेट लीडर्स झाले त्यांच्या स्टोरी ऐकून आपल्याला इन्स्पायर करते आणि मोटिवेट करत असते. बाय स्टडिंग हिस्ट्री वी गेट टू नो अबाउट द गिव अँड टेक दॅट टू प्लेस बिटवीन अवर ओन अँड अदर सिव्हिलायझेशन. बघा इतर संस्कृतीमध्ये आणि आपल्यामध्ये काय देवाणघेवाण झाले याचं नॉलेज आपल्या कशामुळे कळत असतं हिस्ट्रीमुळे समजतं. वी लर्न अबाउट द प्रोग्रेस ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन. बघा मानवी जे काही संस्कृती आहे त्यांच्यामध्ये जे काही प्रगती आहे जी काही प्रोग्रेस झाली त्याच्याविषयी आपल्याला शिकायला मिळतं. वी ऑल्सो अंडरस्टँड हाऊ पीपल्स वे ऑफ लाईफ वेंट ऑन चेंजिंग. आणि माणसाचं जे काही जीवन आहे ते कसं बदलत गेलं हे सुद्धा आपल्याला कोण शिकवतं हिस्ट्री सांगत असते. एव्हरी विलेज सिटी डिस्ट्रिक्ट स्टेट अँड कंट्री हॅज इट्स ओन हिस्ट्री. बघा प्रत्येक गाव एव्हरी विलेज सिटी शहर डिस्ट्रिक्ट जिल्हा स्टेट राज्य ऍज वेल ऍज कंट्री या प्रत्येकाला हॅज इट्स ओन हिस्ट्री. त्यांना प्रत्येकाला त्यांचा एक इतिहास असतो की त्यांचा जन्म कसा झाला त्यांची प्रगती कशी झाली त्यांच्यामध्ये कसा बदल होत गेला हाऊ चेंजिंग हॅज बीन मेड ऑफ देम त्यांच्यामध्ये कसा बदल होत गेला ते आपल्याला त्यांच्यामधून समजत असतो. सिमिलरली द अर्थ इज माउंटेन वॉटर बॉडी द ॲनिमल वर्ल्ड मॅनकाइंड ऑल हॅव देअर ओन हिस्ट्री. तशाच प्रकारे आपली अर्थ असेल ॲज वेल ॲज आपले माउंटेन्स असतील वॉटर बॉडीज असतील ॲनिमल वर्ल्ड असेल या सर्वांमध्ये कसे बदल होऊन गेले हे सर्व आपल्याला कोण सांगतं हिस्ट्री सांगत असते. पुढे बघा आपल्याला काय दिलेलं आहे एव्हरी सायन्स टू हॅज अ हिस्ट्री. बघा प्रत्येक सायन्स प्रत्येक हिस्ट्री प्रत्येक शास्त्राला काय असतं एक हिस्ट्री असते. इट टेक्स अ पेस ऑफ द मेनी सायंटिफिक डिस्कवरीज दॅट ब्रॉट अबाउट इम्पॉर्टंट चेंजेस इन ह्युमन सिव्हिलायझेशन अँड ऑफ द सायंटिस्ट हु मेड दोज डिस्कवरीज. आणि ते सायन्समध्ये जी काही हिस्ट्री असते ते आपल्याला काय सांगते त्या त्या सायन्समध्ये त्या शास्त्रामध्ये काय डिस्कवरीज काय नवीन शोध झाले त्याच्याविषयी आणि त्याचा आपल्या मानवी संस्कृतीवर काय परिणाम झाला ते आपल्याला सांगत असतात. आणि ॲज वेल ॲज ती जी काही डिस्कवरी आहे ते जे काही शोध आहेत ते कोणत्या सायंटिस्टने लावले त्याच्याविषयी आपल्याला माहिती मिळत असते. बघा पुढे दिलेलं आहे द पास्ट अँड द फ्युचर. पास्ट म्हणजे काय आपलं भूतकाळ आणि फ्युचर म्हणजे आपला भविष्यकाळ. बघा पुढे दिलेलं आहे द पास्ट प्रेझेंट अँड द फ्युचर आर लिंक बाय कंटिन्युअस चेंज ऑफ इव्हेंट्स. बघा आपलं काय म्हणलेलं आहे पास्ट म्हणजे होऊन गेला काळ प्रेझेंट अँड
फ्यूचर हे सर्व एकमेकांशी काय आहे लिंक आहे एकमेकांशी जोडलेला आहे. फॉर एग्जांपल इंडियन पीपल फॉट अगेंस्ट द ब्रिटिश गव्हर्नमेंट टू गेट इंडिपेंडेंस. बघा आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतीय लोकांनी जे काही इंग्रज लोक होते ब्रिटिश लोकांशी काय केले लढाई केली. का केली आपल्याला इंडिपेंडेंस स्वातंत्र्य मिळणार आहे म्हणून आता आपण म्हणतो वी गॉट फ्रीडम ऑन 15 ऑगस्ट 1947. ओके दिस इज अ हिस्टॉरिकल एक्शन. ही काय आहे हिस्टॉरिकल म्हणजे इतिहासामध्ये घडलेली आता घडली का ती नाही इतिहासामध्ये घडलेली आहे दैट मीन इट इज अ हिस्टॉरिकल एक्शन. पुढे दिलेलं आहे एज अ रिझल्ट इंडिया बिकेम एन इंडिपेंडेंट नेशन ऑन 15 ऑगस्ट 1947. तुम्हाला सांगितलं आणि त्यांनी जी लढाई हिस्टॉरिकल एक्शन मध्ये केली पास मध्ये केली त्याचा परिणाम आता आपण काय आहे इंडिपेंडेंट आहोत. एक आपला जे नेशन आहे आपला जो इंडिया आहे एकच आहे इंडिपेंडेंट आहे. सो वी कॅन से दॅट इंडिपेंडेंस वॉज कॉन्सिक्वेन्स. बघा आता आपण म्हणू शकतो की आपलं जे काही इंडिया आहे ते आपलं जे काही स्वातंत्र्य आहे हे काय घटनात्मक आहे. पुढे बघा ऑफ अँड ऍक्शन की जे काही कृती केली त्या घटनेमुळे आपल्याला इंडिपेंडन्स मिळालेला आहे दॅट इज द इंडियन पीपल्स स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. आणि ते कोणती कोणत्या ऍक्शन घडल्या होत्या की आपल्या इंडियन पीपलने आपल्या भारतीय लोकांनी जे काही युद्ध केलं जी काही लढाई केली त्याच्यामुळे आपल्याला इंडिपेंडन्स हे मिळालेलं आहे. इन दिस वे द इव्हेंट ऑफ टुडे आर लिंक विथ द पास्ट ऍक्शन. म्हणजेच काय की ज्या काही घटना असतात त्या घटना आपल्या पास्ट मध्ये जे काही घडलेले त्याच्याशी लिंक अप असतात. वेन वी अंडरस्टँड दिस ज्या वेळेस आपल्याला समजतं वी रिअलाइज दॅट द फ्युचर डिपेंड्स ऑन द पास्ट इव्हेंट्स. मग त्यावेळेस आपल्या लक्षात येत असतं की आपले जे काही फ्युचर जे काही डिपेंड आहे ते कशावरती डिपेंड असतं आपल्या पास्ट मध्ये जे काही इव्हेंट्स घडले आहेत त्याच्यावरती ते डिपेंड असतं. दिस इज व्हॉट वी लर्न फ्रॉम हिस्ट्री. आणि आपण कशामधून शिकत असतो आपल्या हिस्ट्री मधून शिकत असतो. फॉर एक्झाम्पल वी लर्न दॅट मॅन बिगन टू मेक टूल्स फ्रॉम द मटेरियल अवेलेबल इन नेचर. बघा आपण शिकलो की मनुष्य हे हा काय करायला जे काही टूल्स आहे ज्या काही वस्तू आहेत ह्या नेचर मध्ये अवेलेबल जे काही मटेरियल आहे जे काही साधन आहे त्यांच्यापासून तो बनवायला शिकला. दॅट इज दॅट ही लर्न हाऊ टू मेक यूज ऑफ फायर अँड दॅट ही इन्व्हेंटेड द व्हील. बघा आणि आपण असंही बघितलेलं आहे की मनुष्याने पास मध्ये काय केलं त्याने फायरचा यूज कसा होतो ते बघितलं ऍज वेल ऍज त्याने आपल्या चाकाचा इन्व्हेंटेड द व्हील चाकाचा शोध सुद्धा लावला. पुढे बघा पुढे लिहिलेलं आहे द नेक्स्ट जनरेशन ॲडेड टू दिस डेव्हलपमेंट. आणि बघा त्याच्यानंतर माणसाने पूर्वीच्या माणसाने त्याच्या याचा शोध लावला फायरचा अग्नीचा शोध लावला ॲज वेल ॲज चाकाचा शोध लावला आणि नंतर त्याच्या पुढची जी काही जनरेशन त्याच्या पुढची जी पिढी आली त्याच्यामध्ये पुढच्या जनरेशनने त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट केले विकास केला. टेक्नॉलॉजी डेव्हलप फर्दर हँड इन हँड विथ फिजिकल अँड इंटेलेक्चुअल डेव्हलपमेंट ऑफ मॅन. आणि बघा तंत्रज्ञान हे विकसित होत गेलं फक्त एका हाताला दुसऱ्या हाताला गेला ॲज वेल ॲज फक्त माणसांमध्ये नाही तर त्यांच्या बुद्धीमध्ये जो काही विकास होत गेला त्यांच्यामुळे ही सर्व टेक्नॉलॉजी हे सर्व तंत्रज्ञान काय होत गेलं विकसित होत गेलं. दिस प्रोसेस इज गोइंग ऑन कंटिन्युअसली इव्हन टुडे. ही प्रोसेस आता सुद्धा चालू आहे आता सुद्धा मनुष्य प्रगती करत आहे. इन्व्हेंशन ऑफ टुडे आर ओनली पॉसिबल ऑन द फाउंडेशन ऑफ द डिस्कवरीज अँड इन्व्हेंशन इन द पास्ट. बघा इन्व्हेंशन जे काही शोध असतात हे शोध कशावरती डिपेंड असतात आपल्या पास्ट मध्ये ज्या काही घटना घडल्या जे काही डिस्कवरीज आहेत जे काही शोध लागले जे काही इन्व्हेंशन झाले त्याच्यावर आधारित भविष्यामधले काय असतात इन्व्हेंशन असतात. ओके अशा प्रकारे बघा तुम्हाला दिसतं इथं खाली इथं मनुष्याने काय केलं अग्नीचा शोध पूर्वीच्या काही मनुष्य असेल तिथे आहे त्याने अग्नीचा शोध लावा त्याच्यानंतर आपण त्याचा यूज करू लागले ॲज वेल ॲज आता आपण सोलर कुकर जे आहे त्याचा यूज करतो आणि त्याच्यानंतर आपली पुढची पिढी आता इंटरनेटवर करत आहे. म्हणजे हे काय आले आपल्या पास्टमध्ये ज्या काही घटना घडल्या त्याच्यामधून आता आपली जनरेशन ही पुढे येत आहे. ठीक आहे अशा प्रकारे हिस्ट्रीचा आपल्याला यूज होत असतो. अशा प्रकारे आपलं जे फर्स्ट चॅप्टर आहे व्हॉट इज हिस्ट्री
आपण इथं बघितलेलं आहे याच्यावर आहे जे काही तुमच्या वर्कबुकमध्ये क्वेश्चन असतील ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आणि काही अडचण असेल मला पर्सनली माझ्या याच्यावरती संपर्क साधायचा आहे ओके गुड बाय.